आमगावकर यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीनंतर नांदगावकर हे राज ठाकरेंना भेटणार आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली आहे, त्यानंतर ते राज ठाकरेंना भेटणार आहेत. राज ठाकरे यांच्या पत्रानंतर या भेटीला महत्व प्राप्त झालंय. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी नुपूर पाटील आपल्या सोबत लाईव्ह जोडल्या गेलेल्या आहेत. नुपूर, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली आहे, या भेटीविषयी अधिक माहिती. कालच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मुंबईचे पोलीस कमिशनर संजय पांडे यांची भेट घेतली आणि त्यानंतर आज सकाळी त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची सुद्धा भेट घेतली. खरं तर गेल्या काही दिवसांपासून मनसेचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, त्याचप्रमाणे मनसेचे काही वेगवेगळ्या पदावरील नेते असतील यांची उचलबांगडी सुरू आहे आणि त्यानंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री आणि पोलीस कमिशनर यांची घेतलेली भेट ही अतिशय महत्वाची आणि या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. कारण या भेटीमागचं जे कारण आहे ते अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. मात्र आता मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची थोड्याच वेळात भेट देखील घेणार आहे. गृहमंत्र्यांची भेट झाली की ते शिवतीर्थ जे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं निवासस्थान आहे येथे येऊन त्यांची भेट घेणार आहेत. आता भेटीनंतर ते जेव्हा माध्यमांशी संवाद साधतील तेव्हा नेमकं काय भेटीचं कारण होतं हे कळू शकणार आहे. धन्यवाद नुपूर दिलेल्या माहितीबद्दल. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली, त्यानंतर ते राज ठाकरे यांची भेट घेतील. राज ठाकरे यांच्या पत्रानंतर या भेटीला महत्व प्राप्त झालंय.